हरिओम, मी आमोद सिंह दिघे, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र. बापू परिवारामध्ये मी 2002 सालापासून आहे. बापूंच्या कृपेने सेवा भक्ती ही फार चांगली चालू आहे. बापूंच्या कृपेमुळे अनेक ठिकाणी मला अनेक जॉब्समध्ये चांगल्या सेवा करण्याची संधी मिळाली आणि उत्तम रीतीने कार्य चालू होतं माझं ऑफिसमध्ये पण. त्या दरम्यान असं झालं की मी आहे लॉजिस्टिक्स कंपनीमध्ये आणि लॉजिस्टिक्समध्ये असल्यामुळे मला पूर्ण भारतभर पूर्ण इंडिया फिरावं लागतं मला. आणि सतत जॉबची फिरती असल्यामुळे कामानिमित्त जावं लागल्यामुळे मला खूप टुरिंग असतं. झालं असं की काही वर्षापूर्वी मी भुवनेश्वरला गेलो होतो. भुवनेश्वरला गेलं, तिथे काम माझं झालं आणि कामाचं खूप प्रेशर असल्यामुळे काय असतं की जनरली आपण खूप फोनवर बोलत असतो आणि एअरपोर्ट कधी आला मला कळलं नाही. मी एअरपोर्टला चाललो होतो भुवनेश्वर मुंबईला येताना. त्या दरम्यान माझा फोनवरचं बोलणं झालं आणि मी फोन विसरलो तो माझ्या एका टॅक्सीमध्ये विसरलो आणि ती टॅक्सी माझ्या ऑफिसच्या कलिगनी बुक केली होती. ती मला माहिती नव्हतं, त्याचा नंबर पण माहीत नव्हता. त्यांनी फक्त बुक केली आणि मी त्यांना पैसे दिले आणि उतरलो भुवनेश्वर एअरपोर्टवर. माझा फोन आतमध्ये राहिला हे मला माहीत पण नव्हतं. भुवनेश्वर एअरपोर्टला उतरल्यानंतर मी आतमध्ये आलो. नॉर्मल नेहमीप्रमाणे मी चेकिंग केलं, सगळं डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर मी आतमध्ये गेलो आणि नंतर माझ्या मिसेसला मधुराविराला फोन करण्याकरता म्हणून बॅगेत फोन शोधू लागलो. तर माझा फोन तर बॅगेत नव्हता. मला असं वाटलं एखाद्याच काउंटरवर राहिला असेल किंवा अजून कुठे आपण चुकून विसरला असेल, कारण काही वेळेला आय डी चेक करण्याकरता आपल्याला फोनची गरज लागते. मी सगळे चेक केलं, माझा कुठेही फोन नव्हता. त्या दरम्यान असं झालं की मला एअर इंडियाचे जे व्यवस्थापक होते त्यांच्याशी संपर्क साधला, कारण तिथूनची भाषा ओरिया होती आणि ते काही हिंदी नीट समजत नव्हते. त्यांना मी सांगितलं की असं असं माझा फोन लागत नाही, तुम्ही थोडा प्रयत्न कराल का. त्या दरम्यान झालं असं मी सिक्युरिटी चेक पण केलं होतं आणि तिथे मी शोधत होतो की सिक्युरिटी चेक केल्यानंतर तो बाहेर येता येत नाही. तिथे एक मराठी एक सिक्युरिटी होता जो सिनियर लेवलला होता, त्याला मी सांगितलं की मला असं असं फोनचा प्रॉब्लेम आहे आणि मला गरज आहे त्याची की आता मला फोन सापडणं फार जरुरी आहे. त्याने सांगितलं आता तुम्ही जाऊ शकत नाही, आता फ्लाईटची वेळ झाली, तुम्हाला सोडणार पण नाही. पण तरी मी रिक्वेस्ट केली आणि बापूंचा धावा केला. त्या दरम्यान एअर इंडियाचे जे सिनियर ऑफिसर होते त्यांनी मला मदत केली. त्यांनी माझा फोन ट्राय करायची बऱ्याच त्यांच्याकडून खूप सोय केली, पण 3-4 वेळा रिंग वाजवत होते तरी काय फोन काही कोणी उचलत नव्हतं. आणि झालं असं की त्या दरम्यान माझा फोन व्हायब्रेशन असल्यामुळे हा फोन काही त्या गाडीमध्ये जो ड्रायव्हर होता त्याच्यापर्यंत काही पोचत नव्हता, कारण त्याच्या गाडीमध्ये जोरजोरात गाणी चालू होती. थोड्या वेळाने कसं झालं माहिती नाही, पण ती रिंग वाजली गेली त्याच्याकडे आणि 5-6 प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी फोन उचलला आणि त्यांनी मग काय त्यांच्या भाषेत माझे जे बोलले असतील ते जाणे सांगितलं. पण तो म्हणाला की आता साहेब मी खूप पुढे गेलेलो आहे आणि एवढ्या लवकर येणं शक्य नाही, तरीही त्यांनी सांगितलं मी प्रयत्न करतो आणि त्यांना सांगा की ज्या एअरपोर्टवर जिथे सोडलं तिकडे बाहेर येऊन उभे राहा. परिस्थिती अशी होती की एअरपोर्टच्या नियमाप्रमाणे तुम्ही एकदा सिक्युरिटी चेक केल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, ही पहिली गोष्ट, हा नियम आहे. तरी या नियमामध्ये मला न घालता बापूंच्या कृपेने त्या ड्रायव्हरनी जर सांगितलं होतं की मी कसंही करून लवकर पोचतो आणि ते एकच कारण माझ्या करत होते की यस माझे बापू माझ्याबरोबर आहेत. आणि फोन कितीही छोटे क्षुल्लक कारण असेल तरी हा फोन तेव्हा असलं माझ्याकडे जरुरी का होता, कारण त्याच्यात बरेच बँकेचे डॉक्युमेंट होते, पर्सनल डॉक्युमेंट होते आणि बराचसा गोष्ट अशी होती की जे डॉक्युमेंट पासपोर्ट कंपनीचे काही व्यवहार होते त्याच्यामध्ये की तो फोन कोणाच्या हाती लागला असता तर मिसयूज होऊ शकला असता, त्याकरता मी तो फोन घेणं जरुरी होतं. त्या दरम्यान मी बाहेर आलो, मला सिक्युरिटी बरोबर मला बाहेर येऊ दिलं आणि थोड्या वेळाने एक साधारण 15-20 मिनटानंतर तो ड्रायव्हर परत आला एअरपोर्टवर. मी तर त्याला ओळखू शकलो नव्हतो, पण त्यांनी मला ओळखलं, त्यांनी मला फोन दिला. मी त्याला विचारलं की अरे एवढं चांगलं काम केलं, तू पैसे घे, मी काय पैसे देतो त्याला त्याच्या चांगल्या कामाबद्दल. पण त्यांनी सांगितलं मी घेणार नाही, फक्त टोलचे जे 20 रुपये ते गेले. एवढा चांगला माणूस मला कधी असून असा मिळाला होता आणि केवळ बापूंच्या कृपेने शक्य आहे. त्यामुळे मला एवढ्याच वेळ सांगायचं की प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला जी संकट आहे त्या छोटी, तिथे बापू हे आहेतच, आपल्यावर बापू असतातच. बापूंना सांगितल्यानंतर काम 100% काय म्हणाल 108% होतंच होतं. अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.